नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज पुन्हा मी आपल्यासाठी एक अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी घेऊन आलोय. ती म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यांमध्ये होणार आणखीन वाढ, रजा नियमांमध्ये होणार बदल. तर मी आहे तुमचा दोस्त आणि या चॅनलचा होस्ट मनोहर, आणि आपण बघत आहात माझे यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुट्ट्यांच्या बाबतीत एक आनंदाची बातमी घेऊन आलोय. ती अशी की रजा नियमांमध्ये बदल होणार असून सुट्ट्यांमध्ये आणखीन वाढ होणार असल्याची एक माहिती समोर आलेली आहे. याबद्दलच सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यामुळेच हा व्हिडिओ सुरू करण्याच्या पूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करून घ्या, आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर शासकीय कर्मचारी बंधू भगिनींना आपण शेअर करा. चला तर मग याबद्दलची सविस्तर माहिती आता आपण बघून घेऊया. सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यांमध्ये आणखीन वाढ होणार आहे, यामुळे सरकारकडून रजा नियमांमध्ये बदल करण्याची शक्यता आहे. या संदर्भातील सविस्तर अपडेट आपण आता पुढील प्रमाणे जाणून घेऊया. तर मोदी सरकारचे हे शेवटचे अर्थसंकल्प असल्याने कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागणीवर देखील लक्ष वेधले जाणार आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांना रजाबाबत मोठी भेट दिली जाणार असल्याचे वृत्त समोर येत आहे. ते म्हणजे केंद्र शासनाच्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या रजा ह्या 300 दिवसांपर्यंत वाढविल्या जाऊ शकणार आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पांमध्ये याबाबतची तरतुदही करण्यात येणार असल्याचे मानले जात आहे. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना अर्जित रजा ह्या 240 दिवसपर्यंत मिळतात. ही रजा 240 दिवसपर्यंतच साठविता येत असते. यामध्ये वाढ करण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी सरकारला यासाठी पाठपुरावा केला आहे. त्यामुळेच मिळालेल्या माहितीनुसार सदर अर्जित रजा ह्या 240 दिवसांवरून 300 दिवसापर्यंत वाढविण्यात येणार आहेत. अर्जित रजा ही साठवून मिळत असते, ज्यामुळे कर्मचाऱ्यास रजा कालावधीमध्ये पूर्ण पगार मिळत असतो. यापूर्वी कामगार युनियन कडून अर्जित रजेची मर्यादा 300 दिवसांपर्यंत वाढविण्याची मागणी करण्यात आलेली आहे. याबाबत सरकारकडून कामगार नियमांमध्ये सुधारणा करण्यात येणार आहेत. सदर सुधारित नियम अर्थसंकल्पामध्ये सादर केले जाणार असल्याने याबाबत नवीन सुधारित नियम निर्गमित केले जातील अशी एक अपेक्षा आहे. याशिवाय सदर कामगार संहितामध्ये मूळ वेतन हे कर्मचाऱ्यांच्या संपूर्ण पगाराच्या 50% अधिक असावा अशी मागणी करण्यात आलेली आहे, जेणेकरून वेतन रचनेत बदल होऊ शकतो, ज्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. तर एकंदरीत आजच्या या व्हिडिओमध्ये रजा नियमांमध्ये होणारा जो एक बदल आहे आणि या बदलामुळे वाढणाऱ्या ज्या रजा आहेत किंवा कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या आहेत याबद्दलची एक सविस्तर माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न केला. आशा करतो की हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल. व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर ते या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला आपण विसरू नका. आणि हे चॅनल एज्युकेशनल मनोहर ज्यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायलाही विसरू नका. सरकारी कर्मचारी बंधू भगिनींच्या बाबतीत त्यांच्यासाठी आवश्यक आणि माहितीपर जर व्हिडिओज आपल्याला बघायचे असतील तर ते व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एका प्लेलिस्टमध्ये देण्यात आलेले आहेत, ज्या प्लेलिस्टचं नाव आहे इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर. ती प्लेलिस्ट आपण डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन पाहून घ्या आणि त्यातील महत्त्वाचे आपल्याला आवश्यक असलेले व्हिडिओज आपण पाहून घ्या. चला तर मी आपली आता रजा घेतो. सर्वांना माझा नमस्कार.